स्वागत आता आढावा घेऊया दिवसभराच्या 24 तास 24 बातम्यांचा. पॅरासेलिंग करताना मुंबईच्या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना सिंधुदुर्गात दांडी समुद्र किनाऱ्यावर घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली होती. अझर मंजर अन्सारी असं त्यांचं नाव होतं. ते आपल्या पत्नीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी दांडी समुद्र किनाऱ्यावर आले होते. बोटीवरून सेल्फी घेताना त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रविवारी विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली. या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. मुंबई पुण्यासह देशाच्या विविध भागातील विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला, तर देशभरातून समाजवादी आणि पुरोगामी नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला. राष्ट्रवादीचे सर्वसर्व शरद पवार यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी महत्वाचे धरण असलेल्या टेमघर धरण दुरुस्तीच्या कामाची किंमत वाढल्यामुळे या प्रकल्पासाठी शासनाची सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावी लागणार आहे. या दुरुस्तीच्या कामात सुधारित मान्यता मिळाल्यास येत्या जून पर्यंत अल्प मुदतीमधील कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून सोन्याच्या दरात खूप वाढ पाहायला मिळत आहे. आतापर्यंत सोन्याची किंमत एवढी नव्हती, मात्र आता हे दर कमी होण्याचं नावच घेत नाहीये. सोन्याचे दर वाढ होण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत: भौगोलिक परिणाम, ग्लोबल अर्थव्यवस्था, व्याजदरात कपात, चांगले रिटर्न, दरवाढीचा ट्रेंड, रुपयाच्या दरात घसरण, गुंतवणुकीचे साधन. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून भाजपाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. विमान टेक ऑफ आणि लँडिंग करत असताना कॅबिन मधील लाईट कमी करण्याचा नियम आहे. यामागील कारण असे आहे की आपल्या डोळ्यांना अंधाराची सवय व्हावी यासाठी असतो. आपल्या डोळ्यांना अंधाराशी जुळवून घेण्यासाठी 10 ते 30 मिनिटे लागतात. आपत्कालीन परिस्थितीत विमान खाली करतानाही काही मिनिटे अनेक बदल घडवतात. म्हाळुंगी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अतिरेकीचे सामने रंगलेत. यात सोलापूरचा प्रशांत जगताप आणि कोल्हापूर शहराचा नितीन पवार यांनी सुवर्ण पदके पटकावले. 86 किलो वजनी गटात माती विभागात सोलापूरच्या प्रशांत जगताप याने अहमदनगरच्या आकाश भिंगारेला 8-2 गुणांनी पराभूत करत सुवर्ण पदक पटकावलंय. प्रभात आणि कोथरूड परिसरात वाहनांची अधिक रहदारी असते. वाहतूक पोलिसांची कारवाई होऊ नये यासाठी अनेक वाहन चालक प्रभात रस्त्यावरील लहान रस्त्यांवर वाहने उभी करतात. पर्यायाने या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या कोंडीवर उपाय काढण्यासाठी वाहतूक शाखेने या परिसरातील रस्त्यांवर नो पार्किंग जाहीर केली आहे. IRCTC तर्फे धावणाऱ्या दुसऱ्या खासगी रेल्वेचे वेळापत्रक जारी केले गेले असून ही तेजस अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल या महामार्गावर धावणार आहे. विशेष म्हणजे या ट्रेनच्या प्रवाशांना एक खास सुविधा मिळणार असून या ट्रेन मधून प्रवास करत असलेल्या प्रवाशाच्या घरी चोरी झाली तर 1 लाख रुपये विमा भरपाई दिली जाणार आहे. भविष्यात भारतात पेट्रोलचे दर 100 इकडे जाऊ शकतात असे ऊर्जा क्षेत्रातील अभ्यासकांचा अंदाज आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता लक्षात घेता जागतिक अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारावर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून आला. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून जानेवारीतील 97 पूजांची आतापर्यंत नोंदणी झाली आहे. तुळजाभवानी मंदिर समितीने सिंहासन पूजेची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. हिवाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवारी सुप्रीम कोर्टाचे काम पुन्हा सुरू झाले. वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि कलम 370 विरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीसह सर्व महत्वाच्या बाबींचा विचार केला जाईल. हवाई इंधना दरात वाढ झाल्याने महत्वाच्या मार्गांवरील विमान तिकीट दरांमध्ये सुमारे 300 ते 500 रुपये वाढ झाली आहे. इंडोनेशियातील पश्चिम मध्य सुमात्राच्या जंगलात जगातला सर्वात मोठं उमललेलं फूल आढळून आलंय. हे फूल इतकं मोठं आहे की याची तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही. हे फूल 4 फूट इतकं पसरलेलं आहे. या फुलाचं नाव आहे रेप्लिसिया. हे रेप्लिसिया फुलांमधील सर्वात मोठं फूल आहे. सरकारने केलेली कर्जमाफी म्हणजे अटी आणि शर्ती लागू अशा प्रकारे असून कर्जमाफीच्या नावाखाली ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची सरसकट धोकेबाजी केली असल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय. नागरिकत्व दुरुस्ती कायदा मंजूर झाल्यानंतर देशभरात उसळलेल्या विरोधाला शमवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
त्यांच्या मंत्र्यांना आता लोकांच्या दारात जाऊन सदर कायद्याबाबत माहिती देण्याचे आदेश दिले. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील मुस्लिम बहुल परिसरातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या मनातील शंका दूर केल्या. 1832 हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. 1832 ते 2019 हा जवळपास 250 वर्षांचा काळ. मराठी पत्रकारितेने हा या काळात अनेक स्थित्यंतर अनुभवले. स्वतंत्र चळवळीत राजकीय भान निर्माण करणारी, अनेक सामाजिक बदलांसाठी अग्रणी राहणारी ते आताची 24/7 पत्रकारिता. पेन ते कॉम्प्युटर, खिळे जुळवण्यापासून ते डिजिटल प्रिंटिंग, मुद्रित माध्यम, टीव्ही चॅनेल्स ते हातातल्या मोबाईलवर वेळोवेळी येणारे अपडेट्स पत्रकारिता बदलत राहिले. पालेभाज्यांची आवक वाढल्याने पालेभाज्यांमध्ये भाव गडगडले, तर भावामुळे कांद्याच्या नागरिकांना चांगलेच रडवले होते. मात्र रविवारी कांद्याचा भाव नागरिकांच्या आवाक्यात आला, तर कोथिंबीर, मेथी, पालक आणि शेपूचे दर स्वस्त झाले. महाराष्ट्रातील राजकारणाकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागलेलं असतं. राज्यात गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल अतिशय अडखळती झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत मनसेला म्हणावे तसे यश मिळाले नाही, त्यामुळे पक्षाला नवी दिशा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता संघटनेतील प्रतीकांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. स्वच्छ शहरामध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, रस्त्यांची पदपथांची सफाई करणे या बाबींचा समावेश होतो. मात्र याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. यासोबतच ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यामध्ये नागरिकांची अनास्था समोर आली आहे. सोसायट्यांमध्ये नागरिक कचरा विलगीकरण करत नाहीत. ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला त्यांचा सत्यानाश झाला. राज ठाकरे यांचे आडनाव ठाकरे नसते तर ते आज संगीतकार असले असते, अशी टीका गुलाबराव पाटलांनी आज राज ठाकरेंवर केली आहे. यावेळी गुलाबराव पाटील नाशिक येथील पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी बोलत होते. कदाचित तुम्हाला याबाबत माहिती नसेल की ग्रह दोषांचा संबंध तुमच्या बुटांशी किंवा चपलेशी असू शकतो, त्यामुळे हे लक्षात असू द्या. चप्पल किंवा बूट चोरीला गेले तर दुःखी होऊ नका, फाटलेले बूट वापरू नका, ऑफिसमध्ये तपकिरी बूट घालणे टाळा. आसामच्या राष्ट्रीयत्व सूचीत समावेशक असणाऱ्या पालकांपासून सूचीमध्ये नसणाऱ्या मुलांना सध्या वेगळे काढणार नाही असे केंद्र सरकारचे सर्वोच्च विधी अधिकारी KC वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलंय. ह्या होत्या दिवसभराच्या 24 तास 24 बातम्या. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम1 न्यूज.